हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. ही तोरणपट्टी कशी विणायची याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर शेअर केलेला आहे. त्याची लिंकवरती आय बटनमध्ये शेअर केलेली आहे. या तोरणपट्टीवर आपल्याला पंचरंगी तोरण कसं विणायचं, ही डिझाईन आपल्याला अगदी सोप्या पद्धतीने कशी बनवायची ते पाहायचं आहे. इथे मी तुम्ही पाहू शकत असाल, ग्रीन कलरचा धागा आहे तो अटॅच केलेला आहे. आणि आता आपण इथे 30 चेन बनवून घेणार आहोत. या तोरणपट्टीवरती मी टोटल 8 गॅप विणून घेणार आहे, 8 सर्कल विणून घेणार आहे 30-30 चेनचे. आणि ही तोरणपट्टी जी आहे ती मी टोटल याच्यावरती जे येलो कलरचे जे सर्कल दिसत आहेत तुम्हाला, जे गॅप दिसत आहेत, ते फक्त मी 35, 36 आणि 37 विणलेले आहेत. हे अशा पद्धतीने आपल्याला अटॅच करायचं आहे. इथे मी हे 5-5 आपण 30-30 चेन बनवलेले आहेत. आणि त्या ह्या अशा पद्धतीने 5 सर्कल 5 गॅप ठेवून हे असं मी जॉईंट करून घेणार आहे. जी ग्रीन कलरची आपण बॉर्डर विणलेली आहे तोरणपट्टीवरती, त्याचे 5 गॅप ठेवायचे. म्हणजेच आपल्याला पहिल्या गॅपवरती अटॅच केल्यानंतर 5व्या गॅपवरती आपल्याला अटॅच करायचं आहे. आणि हे 5 असेच आपल्याला 8 गॅप 8 सर्कल विणून घ्यायचे आहेत. इथे जॉईंट केल्यानंतर इथून पुढे आणखी 30 चेन बनवून घ्यायचे आहेत. आणि त्या तुम्हाला जर ही तोरणपट्टी विणायची नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने 30-30 चेनचे सर्कल आहेत ते तुमच्या अंदाजानुसार प्रत्येक सर्कलमध्ये योग्य अंतर घेऊन ते सर्कल बनवून घ्या. बरोबर असं अंतर ठेवा, कमीही नको आणि जास्तही नको, अशा पद्धतीने सर्कल विणा आणि ते अटॅच करा. इथेही 5व्या गॅपमध्ये आपण विणून घेतलेलं होतं, तर आता आपण तिथून पुढे आणखी 5व्या गॅपवरती आपण हे सर्कल अटॅच करून घेणार आहोत. अशाच पद्धतीने आपल्याला 8 सर्कल विणून घ्यायचे आहेत. आणि ते त्यानंतर पुढे आपल्याला तोरण विणायचं आहे. जिथे अटॅच केलं आहे तिथूनच पुढे आपल्याला आणखी 30 चेन बनवायचे आणि ते अटॅच करायचे. अशा पद्धतीने हे बनवून घ्या.
बरोबर या तोरणपट्टीवरती आपले 8 सर्कल विणून झालेले आहेत. हा शेवटचा सर्कल आहे. टोटल 30-30 चेन बनवून मी अशा पद्धतीने हे सर्कल विणून घेतलेले आहेत. हे पहा, ही अशी चेन बनवायच्या 30-30 आणि सर्कल विणून घ्यायचे आहेत आपल्याला 8. ही सर्कल विणून झालेले आहेत आपले. आता आपण तोरण बनवायला घेऊयात. यातील पहिल्या सर्कलवर जिथे आपले 8 सर्कल संपलं होतं त्याच सर्कलवरती आपण आता तिथून पुढे विणून घेणार आहोत. इथे हे जे सर्कल आहे त्याच्यावरती एक स्लिप स्टिचने अटॅच करायचा आणि त्यानंतर टोटल आपण 15 आणि 15 असे डबल क्रोशे विणून घेणार आहोत. म्हणजेच 15 डबल क्रोशे विणायचे आणि 2 चेन विणून घ्यायच्या आणि तिथून पुढे आणखी 15 डबल क्रोशे असं प्रत्येक गॅपमध्ये आपल्याला विणायचं आहे. पहिला राऊंड आपल्याला या पद्धतीने विणून घ्यायचा आहे. 15 डबल क्रोशे विणून घ्यायचे, त्यानंतर 2 चेन, 15 डबल क्रोशे विणले की 2 चेन आणि त्यानंतर पुन्हा 15 डबल क्रोशे. अशा पद्धतीने ही पहिली लाईन आहे ती सर्व 8 ही सर्कलमध्ये आपल्याला विणून घ्यायची आहे. हे पहा 15 झाले, त्यानंतर 2 चेन विणले. आता इथून पुढे आणखी 15 डबल क्रोशे आपल्याला विणायचे आहेत. आणि हे 15 डबल क्रोशे विणून झाले, आपला एक सर्कल विणून झाला की आपल्याला दुसऱ्या सर्कलमध्ये विणण्यासाठी पहिला आणि दुसरा या 2 सर्कलमध्ये जो गॅप आहे तो आपल्याला स्लिप स्टिचने अटॅच करून घ्यायचा आहे. हे सर्कल विणून झालं की मध्ये एक गॅप आहे, तिथे आपल्याला स्लिप स्टिच द्यायची आहे आणि त्यानंतरच दुसऱ्या सर्कलमध्ये 15 डबल क्रोशे विणायचे, 2 चेन विणायचे आणि पुन्हा 15 डबल क्रोशे. हे व्यवस्थित करून घ्यायचं कारण हे आपण चेनवरती विणलेलं आहे. सो एका म्हणजे यातील अंतर जे आहे ते यातील क्रोशे जे आहेत ते एका ठिकाणी जवळजवळ येऊ शकतात किंवा एका ठिकाणी लांब होऊ शकतात. त्यामुळे हे अंतर याचं व्यवस्थित करून घ्यायचं आणि त्यानंतरच दुसरा सर्कल विणायला घ्यायचा. इथे हे मधोमध आपण स्लिप स्टिच दिली आणि त्यानंतर दुसऱ्या सर्कलमध्ये आपण अशा पद्धतीने विणायला घेतलेलं आहे. इथेही असंच विणायचं आहे आपल्याला. 15 डबल क्रोशे विणायचे, नंतर 2 चेन विणायच्या आणि पुन्हा 15 डबल क्रोशे विणायचे आणि नंतर तिसरं सर्कल विणायला घ्यायचं. हे सर्कल विणून झालं की मध्ये एक स्लिप स्टिच द्यायची आणि नंतरच पुढच्या सर्कलवर विणायला घ्यायचं. याच पद्धतीने 8 सर्कल विणून घ्या. त्यानंतर आपण कलर चेंज करून घेणार आहोत. रेड कलर आपण घेणार आहोत आणि तिथून पुढे कसं विणायचं ते मी तुम्हाला डीपमध्ये सांगेल.
सर्कल बनवून घेतले आपण. आता हे शेवटचं सर्कल आहे ते अशा पद्धतीने स्लिप स्टिचने अटॅच करून घ्यायचं. जिथे पहिला डबल क्रोशिया शेवटचा बनलेला आहे तिथेच एक स्लिप स्टिचने अटॅच करायचं आणि नंतर दुसरा राऊंड दुसरी लाईन विणायला घ्यायची. इथे आपण लाल कलर यूज करणार आहोत. धागा जॉईंट करायचा लाल आणि पहिला जो धागा आहे ग्रीन कलरचा तो कट करून घ्यायचा. आता या लाईनने म्हणजेच या राऊंडला आपल्याला कसं विणायचं आहे तेही मी डीपमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे पहा पहिला डबल क्रोशे डायरेक्शन चेंज केल्यानंतर जो पहिला ग्रीन कलरचा डबल क्रोशे येतो त्याच्यावरती पहिला डबल क्रोशे, नंतर दुसरा डबल क्रोशे येतो त्याच्यावरती दुसरा डबल क्रोशे. अशाच पद्धतीने जे आपण 15 डबल क्रोशे विणून घेतलेले आहेत हिरव्या कलरने त्याच्यावरती आपल्याला असेच 15 डबल क्रोशे विणून घ्यायचे आहेत आणि जो गॅप आहे त्याच्यामध्ये आपल्याला 2 डबल क्रोशे 2 चेन आणि नंतर 2 डबल क्रोशे असं विणायचं आहे. इथे आपले 15 डबल क्रोशे विणून पूर्ण झाले की आपल्याला 2 चेनचा गॅप घ्यायचा आहे. पण त्याही आधी आपल्याला जो गॅप आहे सुरुवातीला ग्रीन कलरमध्ये आपण जो गॅप ठेवलेला होता 2 चेनचा इथे इथे पहा 15 डबल क्रोशावरती 15 डबल क्रोशे, त्यानंतर जो 2 चेनचा आपण गॅप ठेवलेला आहे ग्रीन कलरमध्ये त्याच्यामध्ये आपल्याला 2 डबल क्रोशे विणले, त्यानंतर 2 चेन, त्यानंतर त्याच गॅपमध्ये 2 डबल क्रोशे. हे पहा त्या गॅपमध्ये 2 डबल क्रोशे, 2 चेन आणि तिथेच 2 डबल क्रोशे. जो आपण आता जो गॅप ठेवलेला आहे 2 चेनचा लाल कलरने तोच गॅप आपण नंतर दुसरा कलर चेंज केल्यानंतर त्या गॅपमध्ये आपल्याला पुन्हा 2 डबल क्रोशे आणि 2 चेनचा गॅप आणि तिथेच 2 डबल क्रोशे असं विणायचं आहे. हे पहा गॅपमध्ये आपण हे अशा पद्धतीने विणणार आहोत. हा जो गॅप आहे तो शेवटीपर्यंत असाच विणत जायचा आहे. बाकी जेवढे डबल क्रोशे येतील तेवढे डबल क्रोशे विणायचे आणि गॅपमध्ये तुम्हाला फक्त 2 डबल क्रोशे, 2 चेन, 2 डबल क्रोशे असं विणायचं आहे. बाकी या डिझाईनमध्ये वेगळं असं काही नाही पण खूप छान दिसतो हे तोरण. सो आवडलं असेल तर एकदा नक्की ट्राय करून पहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करत जा, शेअर करत जा, कमेंट्स करत जा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. गॅपमध्ये विणून झालं की जेवढे डबल क्रोशे आहेत तेवढे डबल क्रोशे रेड कलरने विणून घ्या आणि नंतर हे पहा शेवटी जो गॅप आहे तिथे आपल्याला एक स्लिप स्टिच द्यायची आहे विसरू नका. म्हणजे आपला हे डिझाईन आहे ती व्यवस्थित अशी दिसेल. जेवढे डबल क्रोशे होते तेवढे विणले रेड कलरने. आता आपल्याला हे 2 सर्कलमध्ये गॅप आहे तिथे आपल्याला एक स्लिप स्टिच द्यायची आहे. त्याआधी एक गोष्ट लक्षात ठेवायची की एक चेन बनवून घ्यायची आणि नंतरच परत स्लिप स्टिचने अटॅच करायचं. हे दुसरं सर्कल विणायला घेतलेलं आहे मी. आता आपल्याला जेवढे डबल क्रोशे आहेत तेवढे डबल क्रोशे घ्यायचे गॅपपर्यंत आणि त्या गॅपमध्ये आपल्याला पुन्हा तेच प्रोसेस रिपीट करायची आहे. 2 डबल क्रोशे, 2 चेन आणि 2 डबल क्रोशे. याच पद्धतीने हा जो राऊंड आहे तो पूर्ण करून घ्या.
त्यानंतर पुढे कसं विणायचं कलर चेंज करून ते मी सांगेल. या पहिल्या राऊंडमध्ये आपल्याला ग्रीन आणि रेड या दोन कलरमध्ये कसं विणायचं या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात. सेकंड पार्टमध्ये आपण यानंतर कसं विणायचं ते पाहणार आहोत. सर्कल आलेलं आहे दोन चेनचं, त्यामध्ये एक दोन डबल क्रोशी, दोन चेन, तिथेच दोन डबल क्रोशी. याच पद्धतीने हे दोन्ही राऊंड विणून घ्या. पुढील भागामध्ये आपण या पुढे कसं विणायचं ते पाहूयात. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुम्हाला विणकाममध्ये इंटरेस्ट असेल तरच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनही प्रेस करा. विणकाम विषयक असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या या चॅनलवर पाहायला मिळतील. तुम्हाला नवीन नवीन विणकाम शिकायला मिळेल. सो प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, ऑलवर क्लिक करा. तुम्ही पाहू शकत असाल गॅप, एक चेन आणि दोन सर्कलमधील गॅप आहे, तिथे एक स्लिप स्टिच. याच पद्धतीने आठही सर्कल विणून घ्यायचे आणि नंतर पुढे कलर चेंज करून याच पद्धतीने आपल्याला विणायचं आहे. यानंतर आपण पांढऱ्या कलरने विणणार आहोत, नंतर ऑरेंज आणि येलो या दोन कलरने विणायचं आहे आपल्याला. हे अशाच पद्धतीने सर्कल सर्व विणून झाले की हे अशा पद्धतीने दिसतील. त्यानंतर आपल्याला हे दोन आणि पांढरा एक कलर अशा पद्धतीने या तीन कलरने आणखी आपल्याला तीन राऊंड विणून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपली डिझाईन पूर्ण होईल. रेड नंतर आपण पांढरा आणि त्यानंतर येलो आणि त्यानंतर ऑरेंज अशा पद्धतीने कलर अटॅच करणार आहोत. आणि हे जे सर्कल आहेत दोन चेनचे, त्यामध्ये दोन डबल क्रोशे, दोन चेन आणि दोन डबल क्रोशे असं तुम्हाला शेवटीपर्यंत विणायचं आहे. ही गोष्ट फक्त लक्षात ठेवा, वेगळं असं या तोरणमध्ये बाकी काही नाही. फक्त जेवढे डबल क्रोशे येतील तेवढे डबल क्रोशे विणा आणि दोन चेन ज्या गॅपसाठी आपण ठेवलेले आहेत तिथे दोन डबल क्रोशे, दोन चेन आणि दोन डबल क्रोशे असं विणून घ्या. म्हणजे आपलं हे तोरण आहे ते व्यवस्थितरित्या विणलं जाईल. ही डिझाईन खूप छान दिसते. यानंतर व्हाईट, ऑरेंज, येलो. व्हाईट नंतर मी येलो आणि त्यानंतर ऑरेंज असं विणणार आहे.
शेवटीपर्यंत असंच आपल्याला विणत जायचं आहे. त्यानंतर आपण याला पॉम्पॉम अटॅच करून घेणार आहोत किंवा लटकनही आपण अटॅच करू शकतो. याला या तोरणला नंतर कसं डेकोरेट करायचं ते मी तुम्हाला पुढच्या भागामध्ये सांगेल. हा गॅप ठेवायला विसरू नका, त्याच्यावरतीच आपली पूर्ण डिझाईन अवलंबून आहे. त्रिकोण तयार होतील, झिगझॅग पॅटर्न आपला तयार होईल. भेटूया पुढील अशाच नवनवीन व्हिडिओंसोबत. तोपर्यंत धन्यवाद. बाय, टेक केअर. पुढील व्हिडिओमध्ये राहिलेला भाग कसा विणायचा ते पाहूया. थँक्स फॉर वॉचिंग.